बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून प्रार्थना करतो की तुम्ही जे संविधान निर्माण केलंय ते संविधान तास ताकदीनं या देशात न्याय व्यवस्थेत आणि कायद्याच्या क्षेत्रात जिवंत राहो, कारण आज देशाच्या न्याय व्यवस्थेची स्थिती इतकी गंभीर आहे की पदोपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते। रामनवमी या आधी सुद्धा देशात साजरी झाली आहे, पण भविष्यात ज्या राज्यात निवडणुका होत आहेत, गुजरात, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, मुंबई महानगरपालिका असेल, या राज्यात ज्या पद्धतीने रामनवमीच्या दिवशी हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, ही निवडणुकांची तयारी आहे। सरकार सरकार आहे, सरकारला माहित आहे की काय करायचे आणि काय नाही, या देशाची इच्छा आहे, भावना आहे, पण त्याआधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या, असं संजय राऊतांनी वक्तव्य केलंय। ज्या पद्धतीनं रामनवमीच्या दिवशी हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, ही निवडणुकांची तयारी आहे। हे यापूर्वी कधी झाल्याचं मला स्मरत नाही रामनवमीच्या दिवशी, पण दुर्दैव आहे या देशाचं। हा देश पुन्हा एकदा कोणीतरी फाळणीच्या दिशेनं, विभाजनाच्या दिशेनं ढकलताना मला दिसतो। सर, सर राज ठाकरे की तरफ से लगातार सरकार को चेतावनी दी जा रही है कि 3 मई तक अगर भोंगे नहीं उतारे गए तो आगे की जिम्मेदार सरकार होगी, इसको लेकर शिवसेना भवन के सामने शिवसेना कार्यकर्ताओं द्वारा एक पोस्टर भी लगाया गया है। देखिए, राजनीतिक मंच के ऊपर से इस प्रकार से घोषणाएं होती है, लेकिन सरकार सरकार होती है। ठाकरे सरकार है, इस राज्य को गृहमंत्री है, एक मजबूत सरकार है, बहुमत वाली सरकार है, और सरकार को मालूम है क्या करना है क्या नहीं करना है। कोई आकर आनंद फानंद में बोल जाता है और कानून की भाषा हमको सिखाने की बात करता है, तो ठीक है, उनका आनंद उनको लेने दो। महत्वाचा विषय, ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी।